नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण कारागिरी या पाठाचा अगदी सखोल दृष्ट्या अभ्यास केला। आजच्या तासिकेला आपण एक नवीन पाठ अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा पाठ आपण जो अभ्यासणार आहोत त्याच्या ज्या लेखिका आहेत, लेखिका विमल मोरे, तर या लेखिकांनी आपल्या बालपणीच्या गोष्टींची माहिती सांगितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेखिकेच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, दारिद्र्याची होती आणि तिच्या आई बाबा अगदी पालांवरची काम करायचे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, पालांवर म्हणजे नेमकी काय? पालांवर म्हणजे तुम्ही अगदी रस्त्यातून येता जाताना पाहिलं असेल की रस्त्याची कामं करण्यासाठी, रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जी लोक त्या ठिकाणी कामं करतात, तर त्यांनाच काय म्हटलेलं आहे, पालांवरची कामं या ठिकाणी म्हटलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांना नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांना स्थलांतर करावं लागत होतं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांना देखील स्थलांतरित व्हावं लागायचं आणि अशामुळे ह्या पालकांकडून आपल्या मुलांचं शिक्षण अगदी तसंच राहिलं जायचं आणि अशा प्रकारे ह्या पालकांना अगदी शिक्षणाचं फारसं महत्व नव्हतं। आपली घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे आपण आपल्या मुलांना शिकवायचं कसं, असा हा प्रश्न या लोकांसमोर पडलेला असतो। आणि अशाच या अगदी गरीब कुटुंबामध्ये वाढलेल्या या लेखिकेची कहाणी आजच्या पाठामध्ये सांगितलेली आहे। आणि अशाच ठिकाणी राहणाऱ्या या लेखिकेचा दादा अगदी स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करून तो पोलीस खात्यात नोकरीला लागलेला आहे। आणि त्याचबरोबर ह्या दादाला वाटलं की आपण आपल्या बहिणीला देखील शाळेत टाकायचंय आणि तिला शिकवायचंय। अगदी त्यावेळी अगदी दादाने आपल्या बहिणीला शिकवण्याचा विचार केला आणि अशा वेळी त्या लेखिकेचे वडील त्याला विरोध करत होते, परंतु अशा वेळी देखील दादाने या लेखिकेला म्हणजेच आपल्या बहिणीला शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला। अगदी त्यानंतर पुढे काय झालं असेल, लेखिका शाळेत गेली असेल की नसेल, हे आपण पुढच्या पाठाच्या माध्यमातून पाहूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला सुरुवात करूया। आजच्या पाठाचं नाव आहे माझं शाळेचं नक्की झालं, पाठ क्रमांक 20, माझं शाळेचं नक्की झालं। ज्यांनी हा पाठ लिहिला अशा लेखिकांचं नाव आहे लेखिका विमल मोरे। सर्वप्रथम मी पाठाचे प्रकट वाचन व स्पष्टीकरण करणार आहे, ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहे। चला तर पाठाच्या वाचनाला व स्पष्टीकरणाला सुरुवात करूया। चला तर पाठाच्या वाचनाला व स्पष्टीकरणाला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी काय म्हटलंय, कोल्हापूर मधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या। त्यातल्या एका झोपडीत आम्ही राहत होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिका ज्या ठिकाणी राहायची त्या ठिकाणचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर मधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ आपला रत्नागिरी जिल्हा आहे, तसाच कोल्हापूर जिल्हा आहे। तर या कोल्हापूर जिल्ह्यामधील कळंबा या ठिकाणी असणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाजवळ या ठिकाणी रस्त्याला लागूनच म्हणजे जे कारागृह आहे, तर या ठिकाणी पहिला शब्दार्थ आहे कारागृह। तर विद्यार्थी मित्रांनो, कारागृह म्हणजे तुम्हाला माहित असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गुन्हेगारांना व कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृह म्हणजे तुरुंग असा अर्थ इथे होतो। तर कोल्हापूरमध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृह, जर कळंबा या ठिकाणी मध्यवर्ती कारागृह आहे म्हणजे तुरुंग आहे, त्या तुरुंगाच्या बाहेर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एका सरळ रेषेत या ठिकाणी या तुरुंगाच्या बाहेर अगदी त्या ठिकाणी भिंतीला लागून एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या त्या ठिकाणी होत्या आणि त्या 15-20 झोपड्यांपैकी एका झोपडीत आम्ही राहत होतो, असं लेखिका तुम्हाला सांगत आहे। आणि अशा प्रकारे या झोपड्यांचं वर्णन अगदी पुढे ही लेखिका करत आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, त्या पण पावसाचं पाणी मुरून
पडण्याच्या बेतात होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या झोपड्या होत्या त्या झोपड्या अगदी मोडकळीस आलेल्या होत्या. आणि म्हणून या ठिकाणी लेखिका सांगते, अगदी या विटा म्हणजेच अगदी ह्या ज्या झोपडी आहे त्या झोपडीला मातीच्या कच्च्या विटांनी अगदी या भिंती या ठिकाणी बांधलेल्या होत्या. आणि सतत पाऊस पडून ह्या विटांमधून अगदी पावसाचं पाणी आतमध्ये घरामध्ये येत होतं असं या ठिकाणी लेखिका सांगत आहेत. आणि म्हणून सतत पाऊस पडल्यामुळे अगदी पाणी मुरल्यामुळे अगदी ह्या ज्या भिंती आहेत त्या पडण्याच्या बेतात होत्या. बेतात म्हणजेच पडण्याच्या अवस्थेत त्या ठिकाणी या भिंती होत्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील ओळी आपण पाहूया. बघा, फाटकी तुटकी कौल वरती टाकली होती, आतली जमीन सतत ओलसर असायची. तर अशा या झोपड्यांच्या भिंती अगदी कच्च्या असायच्या आणि अशा ठिकाणी अगदी पावसाचं पाणी या घराच्या आतमध्ये देखील यायचं. आणि या भिंती झाल्या आणि त्याचप्रमाणे अगदी छतावर म्हणजेच अगदी आडोशाला या ठिकाणी जी कौलं टाकलेली होती वरती, तर ती सगळी अगदी फाटकी तुटकी होती म्हणजेच अगदी तुटलेली कौलं त्या घरांवरती टाकलेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अशा बिकट परिस्थितीमध्ये ही लेखिका त्या ठिकाणी अगदी राहत होती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी झोपडीचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे बघा काय म्हणते, आणि आतली जमीन सतत ओलसर असायची, सतत पाऊस, अगदी कच्च्या भिंती आणि फाटकी तुटकी कौलं आणि यामुळे पावसाचं पाणी त्या ठिकाणी घरी असायचं. आणि म्हणून त्या ठिकाणची जमीन आणि या ठिकाणची जमीन आणि नेहमी कशी असायची, ओलसर असायची असं या ठिकाणी लेखिका तुम्हाला सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिका ज्या ठिकाणी राहते, ज्या झोपडीत राहते, ज्या पडक्या झोपडीत राहते, तर त्या झोपडीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वाचायचा. सतत जमीन ओलसर असल्यामुळे अशा या झोपडीत नेहमी कुबट, अगदी कुबट या ठिकाणी वास यायचा असं लेखिका सांगत आहे. पुढे बघा, उठून उभं राहिलं तर वरची कौल डोक्याला धाडकन लागायची. मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं. तर विद्यार्थी मित्रांनो, झोपडी आतमध्ये एवढी छोटी होती की मोठ्या माणसांना अगदी झोपडीत उभं देखील राहता येत नव्हतं. तर एवढी छोटीशी पडकी आणि ओलसर अशी जमीन असणारी झोपडी ही होती. आणि म्हणून ही लेखिका म्हणते, आमची झोपडी एवढी छोटी होती की मोठ्या व्यक्तीला अगदी त्या ठिकाणी उभं राहून कोणतंही काम करता येत नव्हतं. अशा तऱ्हेने अगदी तुटलेली कौलं, अगदी कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती आणि सतत जमीन ओलसर आणि त्याचप्रमाणे अगदी त्या झोपडीत कुबट वाचायचा आणि अशा या झोपडीमध्ये कोणालाही अगदी मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला उभं राहून त्या ठिकाणी काम करता येत नव्हतं असं लेखिका या ठिकाणी सांगत आहे. अशा परिस्थितीमध्ये अगदी ही लेखिका जे आपण पाठामध्ये विमल मोरे ह्या ज्या लेखिका आहेत तर त्या लेखिका आपल्या बालपणीच्या त्या घटनांची माहिती या ठिकाणी सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील परिच्छेद पाहूया. बघा, झोपडीत एका बाजूला चार पाच फटक्या वाकळा पडलेल्या, त्याच वाकळा आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू. सात आठ जर्मनची ताट, चिंद्यांची फाटक्या कापड्यांची दोन तीन गाठोडी, पाण्यासाठी दोन जर्मनची पातेली, एक पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढाच आमच्या घरातला एकूण संसार. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिका आपल्या घरामध्ये कोण कोणत्या गोष्टी आहेत हे या परिच्छेदामधून सांगत आहे. बघा या ठिकाणी लेखिका म्हणते, तर अशा या पडक्या झोपडीमध्ये एका बाजूला चार पाच फाटक्या वाकळा, वाकळ म्हणजे त्या ठिकाणी आपण मागील तासिकेला आपण शब्दार्थ पाहिला होता, तर या ठिकाणी वाकळा, वाकळा म्हणजे त्या ठिकाणी अगदी फाटक्या गोधड्या ह्या झोपडीमध्ये एका ठिकाणी पडलेल्या. आणि ह्याच वाकळा आणि ह्याच गोधड्या ह्या लेखिकेच्या घरी अगदी अंथरून पांघरून झोपायला बसायला या ठिकाणी वापरल्या जायच्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सात आठ जर्मनचे ताट, तर या ठिकाणी जर्मन हा शब्दार्थ आलेला आहे. तर तुम्हाला माहितीये तर जर्मन म्हणजेच या ठिकाणी जर्मेनियम या धातूपासून तयार केलेली जी भांडी आहेत, तर ही भांडी, ही सात आठ भांडी ह्या लेखिकेच्या घरी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता आपण जर्मेनियम या धातूचा वापर करत नाही, तर त्या विरुद्ध आपण
तेल असेल, लोखंड असेल, तर यासारख्या धातूंचा वापर आपण या स्वयंपाकामध्ये आता करत आहोत। तर पुढे लेखिका काय म्हणते बघा, 7-8 जर्मनची ताट, चिंद्यांची फाट्या कपड्यांची 2-3 गाठोडी। तर ह्या ताटांबरोबरच अगदी फाटक्या चिंद्यांची अगदी फाटकी वस्त्र असणारी 2-3 गाठोडी, म्हणजेच या ठिकाणी वस्त्र गुंडाळलेली 2-3 गाठोडी या झोपडीमध्ये होती। आणि त्याचबरोबर पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली आणि मोठी पाणी ठेवण्यासाठी अगदी जर्मेनियम धातूची 2 मोठी पातेली या झोपडीमध्ये होती। त्याचबरोबर 1 पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, आणि याचबरोबर पत्र्याची या ठिकाणी 1 घागर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। घागर माहिती आहे तर मडक्याच्या आकाराची एक छोटी पत्र्याची घागर या ठिकाणी लेखिकेच्या घरी होती। आणि त्याचबरोबर अगदी तिचा दादा, मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच्या मेहनतीवर जिद्दीवर या ठिकाणी पोलिसाच्या नोकरीत लागला आणि त्याला नुकतीच पोलीस खात्यातून एक पत्र्याची पेटी मिळालेली होती। आणि असा संसार आणि अशा वस्तू ह्या लेखिकेच्या घरी या ठिकाणी होत्या असं लेखिका या ठिकाणी सांगितलेली आहे।